छत्रपतींचा विचार म्हणजे कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर 28 कोटी 10 लाखांचं कोकेन जप्त केले. एका भारतीयाला 2 किलो 81 ग्रॅम कोकेनसह अटक केली. हनी ट्रॅपमध्ये अडकवून सदर आरोपीला तस्करी करण्यासाठी भाग पाडल्याचं तपासात समोर आले. या आरोपीची अन्य एका व्यक्तीसोबत सोशल मीडियावर भेट झाली होती. त्यानंतर त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत तस्करी करायला लावली अशी माहिती कस्टम विभागानं दिली. या प्रवाशाला डफल बॅगमध्ये कोकेन लपवून आणलं होतं. 28 कोटी 10 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे. मुंबई विमानतळावर हे कोकेन जप्त केलं. डफल बॅगमध्ये या व्यक्तीनं कोकेन लपवून आणलं होतं. हनी ट्रॅपमध्ये त्याला अडकवत या कोकेनची तस्करी करण्यास भाग पाडले.